मेंढ्या चोरी जाऊन ही चौकशी गुलदस्त्यात मेंढपाळांनी हतबल होऊन तहसील कार्यालय गाठलं. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरामध्ये मेंढपाळांच्या मेंढ्या गेल्या काही दिवसांपासून चोरी जात असल्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. 70 ते 80 शेळ्या आणि मेंढ्या चोरी गेल्या असल्यानं संबंधितांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार दिली. मात्र पोलीस प्रशासनाकडून अद्यापही चौकशी करण्यात आली नसल्यानं संतप्त मेंढपाळांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशी गुलदस्त्यात आहे तर एकही आरोपीला अटक करण्यात आली नसताना संतप्त झालेल्या मेंढपाळांनी तहसील कार्यालय गाठवून संबंधित चोरांना अटक करण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी आम्ही नायगाव तहसील कार्यालयाचं, कारण हा जो आजपर्यंत विचार केला तर अनेक चोरांनी आमच्या धनगर समाजाला त्रास दिलेले आहे. अनेक वेळा अनेकांच्या मेंढ्याने चोरूने, आणि ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेली त्यावेळेस पोलीस प्रशासन म्हणते की करू बघू आणि चौकशी करू असे उडवाउडीची उत्तर देत आहेत. आमचा जवळपास एक, त्यांचं नाव आहे गोविंद संतुका संभाडे, राहणार कुंटोर, यांनी पोलीस प्रशासनाला 4/10/2023 रोजी अर्ज दिला होता. त्यांची मेंढी देखील चोरून खाली होती. असे अनेक प्रसंग आम्हाला वारंवार घडत आहेत. जर प्रशासनाने ह्यासाठी बंदोबस्त नाही केला किंवा आम्हाला प्रोटेक्शन नाही दिलं, आणि ह्याच्यावरती दिलेला जे आहेत 4 तारखेला आम्ही अर्ज दिलेले आहेत, त्यासाठी जर प्रशासनाने आम्हाला कुठली जर दखल नाही दिली तर आम्ही साखळी उपोषणाला बसणार आहे. कुठं? कुंटोर पोलीस स्टेशन. म्हणजे पोलीस आज तहसील प्रशासनाकडे तुम्ही भेट घेतली? हो. भेटीमागचा उद्देश काय आणि काय म्हणले त्यांनी? भेटीमागचा उद्देश म्हणजे भेटीमागे आम्हाला आज त्रास होतो, ज्यावेळेस आम्ही वनोवन रानोरान फिरतो, आमचा धनगर समाज बाहेर फिरतो, तर त्याच्यासाठी जे आम्हाला जे त्रास होतो हे त्रास होऊ नये म्हणून आम्ही आज तहसीलला दिले, निवेदन देण्यासाठी आलो. संबंधितांकडून तुमची दखल नाही घेतली तर संबंधित काय राहणार तुमची संपूर्ण? जर संबंधितांनी दखल नाही घेतली तर आम्ही आज SP ऑफिसला पण देणार आहे, कलेक्टर ऑफिसला पण देणार आहे, आणि जर नाही झालं तर आम्ही इथं तहसीलला देखील आम्ही उपोषणाला बसणार आहे. माझं बकरं नेऊन बासवडेला विकले. कोणी विकला? बिरू संभाजी गुंटे, नागनाथ लक्ष्मण संभोड, त्या दोघांनी मोटरसायकलवर नेऊन माझं बकरं बासवडायला नेऊन विकले. त्यानंतर मी CC कॅमेरा चेक केलो, त्या टाईमला मग येणे म्हणले बाबा मी बकरं नेलो, बकरं नेऊन विकलो, म्हणून त्याने कबूल झाले. त्याच्यानंतर एक आरोपी फरार आहे. पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिल्या, अर्ज केल्या, त्याच्यावर अजून काही जे आरोपी फरार आहे त्याला अजून आणले नाहीत आणि दखल घेतली. कधी दिले अर्ज पोलीस स्टेशनला? आपण महिना झालं. काय सांगणार संबंधित पोलीस प्रशासन? हो, पोलीस प्रशासनाला जाऊन आपण सांगितल्या माझं बकरं गेले म्हणून. त्या ठिकाणी गावातून भरपूर पब्लिक गेली, त्याच्यानंतर मग आम्ही गेल्याच्या नंतर अर्ज तेवढे लिहून घेतले, आपल्याकडे कसे दिले. काय म्हणले त्यांनी? करू चौकशी, म्हणजे चौकशीच करतो. मग आज तहसील मध्ये कशाला आला तुम्ही? आज तहसील मध्ये निवेदन देण्यासाठी आलं की आपण उपोषणाला बसाव अशी आमची इच्छा आहे. चौकशी झाली नाही. कोण आहे दुसरं? कोण? अशोक महादाडे, राहणार कुंटूर तालुका, नायगाव जिल्हा नांदेड. या 3 ते 3 महिन्यापासून 80 ते 90 मेंढ्या चोरीला गेलेले आहेत. मेंढपाळावर जीवंत हल्ले होत आहेत, जीवहानी होत आहे, आणि आमचे मेंढपाळ रात्रंदिवस रानावनामध्ये असून त्यांच्यावर अत्याचार आणि चोऱ्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळं पोलीस प्रशासन योग्य तपास करून आम्हाला मेंढपाळांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत, आणि आरोपीला पाठीशी घालून आमच्यावर अन्याय होत आहे. आमचा मेंढपाळ अतिशय दुःखदायी होऊन आणि समाजाला न्याय मिळण्याचा उपाय काहीच नसल्यामुळे आणि पोलीस स्टेशनला आमचं जाऊन आम्हाला जर न्यायाकरता जर खर्च करायची पाळी येत असेल तर आम्हाला आता देवाशिवाय उपाय काही नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक गरिबाचं सरकार म्हणलं, शेतकऱ्यांचं सरकार म्हणलं. कालच्या रात्री शेतकऱ्याची मोटर गेली, 5 HP वायर गेली, पाईप चालले, आणि मेंढपाळांचे मेंढ्या चालले. जर असे जर मेंढ्या जर चोरीला जात असतील तर आम्ही काय खावं आणि काय जगावं, आणि रानावनामध्ये हिंडून जर आमच्या पोटाला एक टाईमचं जेवण मिळत नाही तर आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय मार्गच नाही.
तुमच्या मेंढ्या शेतातून गेलेत की घरून घरून गेले? घरून भी गेले आणि शेतामधून भी गेले, रानावनामधून सुद्धा चोरीला. बरं, घरून किती गेलेत आणि शेतातून किती गेले? त्याची सरासरी घरून म्हणजे 10-15 लोकांचे गेलेले आहेत. बरं, आणि शेतामधून म्हणजे 80-90 मेंढ्या चोरीला आतापर्यंत गेलेल्या आहेत. म्हणजे याला हे किती कालावधीमध्ये मेंढ्या इतक्या गेलेत? 3-4 महिन्याच्या आत गेलेले. लोकनायक न्यूज साठी शंकर अडकिने, नायगाव, नांदेड.